सांगोल्यामध्ये शेकापला मोठा धक्का. गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील लोकसभेच्या रिंगणात हातकणंगलेमधून भारतीय जवान किसान पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक. रामदास तडस यांच्या सुनेचे तडसांवर गंभीर आरोप. तडस कुटुंबांना बेघर करत छळ केल्याचा पूजा तडस यांचा आरोप. गडचिरोलीत मंत्रीपद जाईल या भीतीनं बिनबुडाचे आरोप. वडेट्टीवारांचा धर्मराव बाबा अत्रामवर हल्ला बोल. अत्राम यांनी गडचिरोलीत पक्षाला लीड मिळवून द्यावं. वडेट्टीवारांचा अत्राम यांना थेट चॅलेंज. शरद पवार यांचा दिलीप वळसे पाटलांना धक्का. दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय शेखर पाजदुनकर यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा. नरेंद्र मोदी 20 एप्रिलला वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव या ठिकाणी घेणार सभा. सूत्रांची माहिती. सभेकरता जागेची चाचपणी सुरू. राणा दाम्पत्यानं जिल्ह्याचं वातावरण घाण केलंय. नवनीत राणांनी फक्त शिवा देण्याचं काम केलं. यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणांवर हल्ला बोल. प्रश्न विचारले की तोंड दाब बुक्क्यांचा मार ही भाजपची संस्कृती. वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर भाजपच्या मंत्र्यांना एवढा त्रास का होतो. वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय सवाल. दक्षिण मुंबई लोकसभा उमेदवारीवरून महायुती संभ्रम. मतदारसंघात एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू. मंगल प्रभात लोढा राहुल नार्वेकर शिवसेना नेते यशवंत जाधव सक्रिय. केंद्रीय मंत्री अमित शहा 14 एप्रिलला मणिपूरला जाण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरता मणिपूर दौरा करणार. सूत्रांची माहिती. अदानींसोबत काय सेटलमेंट झाली की धारावीचा मुद्दा सोडला. राऊतांकडे पैसे येतात म्हणून त्यांच्या फाईल ओपन होतात. संजय राऊतांच्या टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर. भाजपा मित्रपक्षांकरता सोडणार 100 जागा. भाजपकडून 424 उमेदवारांची घोषणा तर 19 जागांकरता उमेदवार अद्याप ठरेना. क्रिकेट वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं. 2027 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार. न्यूझीलंडसह 8 ठिकाणी रंगणार स्पर्धेचा थरार. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.